सत्तेची चटक लागल्यानंच भास्कर जाधव शिवसेनेत गेले, परंतु त्यांचा येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार पराभव करून त्याचा बदला घेईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलाय. गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. भास्कर जाधव यांना सत्तेशिवाय राहता येत नाही. ते शिवसेनेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांना पराभूत केला होता. हरल्यानंतर ते पक्षात आले, त्यांना MLC करण्यात आला, पुन्हा तिकीट देऊन आमदार करण्यात आला, मंत्री करण्यात आला. आता कुठेतरी सत्तेसाठी ते पक्ष सोडून शिवसेनेत पुन्हा गेलेले. पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की विधानसभा निवडणुकीत दमदार उमेदवार त्यांच्या समोर उभा करून या आधी जसं त्यांना पाडण्यात आलं होतं त्या पद्धतीने त्यांना पाडण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार करेल.